मी नक्की सर्व महाराष्ट्रीयन भक्तांना विनंती करते, आव्हान करते की कोरोना विषाणू हा गेलेला नाही आहे, तो अदृश्य आहे, हा आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तो विषाणू आहे, त्यापासून आपल्याला सुरक्षित राहायचं आहे. त्याकरता गर्दीमध्ये जायचं नाही, गर्दी मुद्दामून करायची नाही, सॅनिटायझर वापरायचं, मास्क वापरायचं, त्या पद्धतीने सोशल डिस्टन्स ठेवून आपण जर सर्व प्रकारचे कामं केली, मंदिरामध्ये त्या पद्धतीने सोशल डिस्टन्स ठेवून नमस्कार करायला गेले, भजन कीर्तन केलं, तरी कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मी त्यांना सर्वांना विनंती करते, आदेश देते. तीन पावणे दोन वर्षामध्ये आपण सर्वजण त्या कोरोनाच्या आणि कोरोनासाठी सर्वजण काम करत होतो. सर्व लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते, आपण सर्व आध्यात्मिक वार्ता असणारी सर्व मंडळी सर्वांनी मिळून आपण कोरोनाला केलं. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये त्या भगवंताला शेवटी ही जी काय माया आहे ती भगवंताची माया आहे. भगवंताला जे अपेक्षित आहे आपल्याकडून ते कार्य मी म्हणणार नाही की जसं प्रत्येकाने त्या त्या ठिकाणी जिथं असेल, समजा आम्ही लोकप्रतिनिधी आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं कार्य, मग त्यांना अपेक्षित असणारं कार्य आमच्याकडून त्या ठिकाणी झालं पाहिजे. सर्व दुर्गा मातेची घटस्थापना होत असताना आपण कित्येक वेळा ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी देत असताना दार ताटी बंद केली आणि जशी मुक्ताई भावाच्या मायेपोटी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरांना आवाज देत होती, काकुलते झालेल्या होत्या, पण समाधी घेत असताना त्याला कोणाचंही आपल्याला ऐकायचं नाही, आपण कोणाचाही आवाज ऐकत नाही अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर ते नियम आपल्याला जे मास्क घाला, गर्दी करू नका, आणि त्या पद्धतीने आपल्याला घात असताना आम्ही संत घेऊन ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची जन्म होती आणि त्यांच्या पावलाने त्यांचा प्रादुर्भाव वाढला गेला. आजचा संदेश कुठेही जाता कामा नये हे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. पुन्हा चार तास घटस्थापनाच्या मनपर शुभेच्छा देत आहे. समोर इकडे